Fine. So, I was saying that sound waves are longitudinal waves. In longitudinal waves, we can observe compression and rarefactions, right? So, compression पुढे ट्रॅव्हल होत चाललंय. कॉम्प्रेशन जेव्हा पुढे ट्रॅव्हल होत चाललंय, ज्या पोझिशनला कॉम्प्रेशन असेल किंवा ज्या पोझिशनला कॉम्प्रेशन मॅक्सिमा असेल, त्या पोझिशनला जे काय एअरचे प्लेन आहेत, दोज प्लेन्स विल बी क्लोजेस्ट टू देअर मेन पोझिशन. काय सांगायला एवढं कळालंय का? जसं क्रेस्ट म्हणजे काय, ज्या पोझिशनला क्रेस्ट असेल त्या पोझिशनचा पार्टिकल मॅक्सिमम अवे असेल मेन पोझिशन पासून, बरोबर का? तसं कॉम्प्रेशन म्हणजे काय असेल, तिथले एअरचे प्लेन्स मॅक्सिमम क्लोज असतील मेन पोझिशनला, सो इट इज कॉल्ड ॲज कॉम्प्रेशन मॅक्सिमा. जसं डिस्प्लेसमेंट मॅक्सिमाला क्रेस्ट म्हणतात, जसं डिस्प्लेसमेंट मॅक्सिमाला क्रेस्ट किंवा ट्रक दोन्ही म्हणता येईल. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंटला काय, पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट मॅक्सिमाला क्रेस्ट म्हणतात, निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट मॅक्सिमाला ट्रफ म्हणतात, बरोबर का? झिरो डिस्प्लेसमेंट मॅक्सिमा वगैरे असलं काही नाही, किंवा त्याला आपण ते ट्रॅव्हल होते असं आपल्याला दिसत नाही ना, झिरो डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल व्हायला असं आपण ऑब्झर्व करत नाही, पण सगळं ट्रॅव्हल होते. मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट पण ट्रॅव्हल होताना दिसते, 1 एवढी डिस्प्लेसमेंट पण ट्रॅव्हल होताना दिसते, 0.5 एवढी डिस्प्लेसमेंट पण ट्रॅव्हल होताना दिसते. विथ दॅट लॉजिक 0 एवढी डिस्प्लेसमेंट पण पुढे ट्रॅव्हल होते ऍक्च्युअली. जसं आपल्याला क्रेस्ट पुढे जाताना दिसतोय ना, म्हणजे काय, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट पुढे जाताना दिसते. सो परत एकदा सांगतो, इनिशियल गोष्ट आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. काय काय सांगायला हवं की ऍट दी कॉम्प्रेशन मॅक्सिमा दी प्लेन्स ऑफ दी एअर विल बी क्लोजेस्ट टू इच अदर, येस ऑर नो? So therefore there will be compression. At the rarefaction maxima, the planes of the air will be farthest from their mean position. त्यांची जी काय मेन पोझिशन आहे एअरच्या प्लेनची, जी काय मेन पोझिशन आहे त्या मेन पोझिशन पासून ते प्लेन्स कुठे असतील, मॅक्सिमम अवे असतील. दॅट विल बी कॉल्ड ॲज रेअरफॅक्शन मॅक्सिमा. समजायलंय का? सो जिथं डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन कमी आहे तिथं बघायला काय असेल, the place at which displacement from mean position is less, kitha ka asel compression ki rarefaction, compression, displacement kami hai pan kitha ka hai compression. samjha rahe ka? ani jitha displacement from mean positions plane cha far jaast hai tya position la kay asel, rarefaction asel, jitha rarefaction cha maximum manaycha tyala. okay, fine. so samjha, ata baka thought baka. Suppose if we obtain these stationary waves because of two sound waves, one is traveling in the rightward direction, another in the leftward direction. Two identical waves traveling in opposite directions will give you stationary waves. Ek tar doni pan transverse paije, doni pan string wave, string madhya waves paije, or doni pan longitudinal waves paije, doni pan sound waves paije. If we have both the sound waves, identical sound waves, equal amplitude, equal frequency, but traveling in opposite direction, we will get stationary wave. Tyala manaycha longitudinal stationary wave. Kay manaycha? Repeat kara, segment complete kara, la shikat chala. Ha, it is called as longitudinal stationary wave. So if we obtain longitudinal stationary wave, if you have a displacement node, म्हणजे जिथले पार्टिकल मेन पोझिशन पासून, जिथलं प्लेन मेन पोझिशन पासून मोशनच करत नाही, ऑलवेज मेन पोझिशनला राहते, माहितीये ना नोड म्हणजे काय, नोड्स आर दी पॉइंट वेअर डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज मिनिमम ऑर झिरो. मग जर नोड मिळाला आपल्याला, डिस्प्लेसमेंट नोड मिळाला, तर तिथं प्रेशरचा काय असला पाहिजे, नोड की अँटी नोड,
जिथं प्रेशरचा काय असला पाहिजे नोडकी आणखी नोड विचार करायला पाहिजे. परत एकदा सांगतो आता सगळ्यांचे कान टोकारलेले आहे कारण उत्तर काय आलेलं नाही. सुलक्ष द्या, मी काय काय सांगितलं. कॉम्प्रेशन म्हणजे काय, जिथं प्लेन्स अगदी जवळजवळ आहेत. ओके, कॉम्प्रेशन म्हणजे काय, वेर दी प्लेन्स आर क्लोजर टू देअर मीन पोझिशन. फाईन. रेअर फॅक्शन म्हणजे काय, जिथं रेअर फॅक्शन म्हणजे काय, त्या पोझिशनला प्लेन्स काय अवे फ्रॉम इच अदर आहेत किंवा मीन पोझिशन पासून पण ते अवे आहेत, मॅक्सिमम अवे आहेत सगळेजण असा विचार केला होता. बरोबर, याची मी होतंय काय, तर याच्या मी होतंय असं प्लेन्स लांब लांब असतील तर तिथं रेअर फॅक्शन बी. बरोबर, तिथं रेअर फॅक्शन बी. आणि प्लेन्स जर जवळजवळ असतील तर तिथं कॉम्प्रेशन होईल. फाईन. सो कॉम्प्रेशन म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट मिनिमम असतील. रेअर फॅक्शन म्हणजे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन जास्त असतील. इव्हन इन जनरल प्लेन्स मधले डिस्टन्सेस पण काय असतील, जास्त असतील. एअरचे जे काय प्लेन्स आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स पण जास्त असेल. पुढचा थॉट काय सांगायला लागलोय मी, कि समजा आम्ही किंवा स्टेशनरी वेव्ह मध्ये लगेच जायला नको, त्याच्या आधी काय करूया, प्रेशरच आणि इन जनरल प्रोग्रेसिव्ह साऊंड वेव्ह त्याचं रिलेशन वापरूया. जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. जिथं कॉम्प्रेशन असेल तिथं प्रेशरचं व्हेरिएशन भार जास्त असेल की भार कमी असेल. आता प्रेशरचं व्हेरिएशन म्हणजे काय, जसं डिस्प्लेसमेंटचं व्हेरिएशन, मीन पासून मॅक्सिमम पर्यंत जात आहे भार जास्त होत आहे परत भार कमी होत आहे, कळतंय का, परत निगेटिव्ह मध्ये मॅक्सिमम होईल परत निगेटिव्ह मध्ये झिरो होईल. डिस्प्लेसमेंटचं म्हणतोय ना आपण, याला डिस्प्लेसमेंटचं व्हेरिएशन म्हणतो. एका फिक्स व्हॅल्यू पासून डिस्प्लेसमेंट कुठंपर्यंत जाते परत त्या फिक्स व्हॅल्यूला येते, परत कुठं निगेटिव्ह पर्यंत जाते परत कुठं परत ती मीन पोझिशनला येते, याला म्हणायचं डिस्प्लेसमेंटचं व्हेरिएशन. तस आता समजा काहीही डिस्टर्बन्स नाहीये एअर मध्ये, आता काहीच डिस्टर्बन्स नाहीये, एअर सगळी स्टँड स्टील आहे, एकदम स्टेशनरी आहे. आता पण एअर मध्ये प्रत्येक पॉइंटला काही ना काहीतरी प्रेशर असेल. पण मी जेव्हा बोलायला चालू करतोय तेव्हा मी जे काय कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन प्रोड्यूस करतोय त्याच्यामुळे काय होतंय, गिवन पॉइंटला जे काय प्रेशर आहे ते कमी जास्त व्हायला चालू होतोय. जसं गिवन पॉइंटला जी काय डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन होती ती पण कमी जास्त व्हायला चालू होते. बरं, इन्क्रीज होते, मॅक्सिमम पॉझिटिव्ह होते परत मीन, मॅक्सिमम निगेटिव्ह परत मीन, मॅक्सिमम पॉझिटिव्ह, तसं प्रेशर पण करायला चालू करते. मॅक्सिमम वाढत जाते कॉम्प्रेशन आलं बघा त्या ठिकाणी, कळतंय का, परत कमी 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 होते. एका ठराविक व्हॅल्यू पेक्षा प्रेशर वाढत जाते, परत त्याच प्रेशरला येते परत कमी होत जाते परत त्याच प्रेशरला येते. गिव्हन पॉइंटला सर्व हे चाललं. जेव्हा मी बोलताना कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन पुढे चाललंय तेव्हा काय व्हायला लागले, हळूहळू प्लेन्स कॉम्प्रेस व्हायला चालू झाले, हळूहळू प्रेशर त्या रेफरन्स लेवल पासून इन्क्रीज व्हायला सुरुवात झाली, परत तिथं प्लेन्स लांब लांब जायला चालू झाले, परत ओरिजिनलला प्लेन्स आले, परत प्रेशर ओरिजिनल एवढं झालं, परत प्लेन्स अवे व्हायला चालू झाले, लांब लांब जायला चालू झाले, परत प्रेशर ड्रॉप व्हायला चालू झालं. सो एका ठराविक व्हॅल्यू पेक्षा प्रेशर काय होतंय, कमी जास्त व्हायला चालू झाले. समजायला लागले इथपर्यंत तर आम्हाला समजलं. ओके, आता जाऊयात कुठं, डिस्प्लेसमेंट नोड आणि डिस्प्लेसमेंट एंटी नोडला. डिस्प्लेसमेंट नोड म्हणजे काय, पहिली वेव सांगते दोन न राईटला जा, दुसरी वेव सांगते दोन न लेफ्टला जा, पहिली वेव सांगते पाच न राईटला जा, दुसरी वेव सांगते पाच न लेफ्टला जा. ऑलवेज दे आर आउट ऑफ फेज एट गिवन पॉइंट. गिवन पॉइंटला दोन वेव ऑलवेज कसे आहेत, आउट ऑफ फेज, त्यामुळे तिथं डिस्प्लेसमेंट काय नीट मिळत नाहीये. डिस्प्लेसमेंट नेट मिळत नाहीये याचा अर्थ असा आहे तो डिस्प्लेसमेंटचा नोड आहे. याचा अर्थ काय, तो डिस्प्लेसमेंटचा नोड आहे. बर, मग तो जर डिस्प्लेसमेंटचा नोड आहे तर तिथं प्लेन्सना एकमेकांच्या अगेन्स्ट प्रेस केलं जात आहे ना, आणि मोशनच होऊ दिली जात नाही. ऑलवेज दे आर ऑलवेज, पहिली वेव जे काय सांगते दुसरी वेव जे काय सांगते ऑलवेज ते कसं आहे, अपोजिट आहे. हे मॅक्सिमम पास न राईटला जा म्हणते, हे मॅक्सिमम पास न लेफ्टला जा म्हणतेस. सो प्लेन्स आर नॉट एट ऑल मूव्हिंग ऍट दॅट पोझिशन. सो त्या ठिकाणी काय होतंय, वन न कॉम्प्रेस, टू न कॉम्प्रेस, थ्री न कॉम्प्रेस, किंवा वन न राईटला वन न लेफ्टला, टू न राईटला, टू न लेफ्टला, थ्री न राईटला, थ्री न लेफ्टला, प्रत्येक वेव्हचा अँप्लिट्यूड आपण फाईव्ह आहे म्हणूया.
फाईव्ह न राईटला फाईव्ह न लेफ्टला म्हणजे टेनच म्हणजे फाईव्हचं प्रेशर आलं ना, फाईव्हचं प्रेशर आलं की नाही त्या प्लेन वरती कितीचं प्रेशर आलं, इकडनं पण वन एवढा कोर्स, इकडनं पण वन एवढा कोर्स, परत इथली वेव टू म्हणते, इथली वेव पण टू म्हणते, इथली थ्री थ्री फोर फोर फाईव्ह फाईव्ह, वन वन च्या वेळी वन च प्रेशर आहे प्लेन वरती, टू टू च्या वेळी टू च प्रेशर आहे, थ्री थ्री च्या वेळी थ्री च प्रेशर आहे, फाईव्ह फाईव्ह च्या वेळी फाईव्ह न दाबलं जात आहे ते. सो प्रेशर एका रेफरन्स लेवल पेक्षा फार जास्त वाढलं ना, कळतंय? मग परत फाईव्ह झालं होतं, परत थ्री टू वन, कळतंय का? परत वन न लांब जा, टू न लांब जा, थ्री न लांब जा, थ्री न लांब जा, फोर न लांब जा, फोर न लांब जा, असं होतं ना. म्हणजे प्रेशर व्हेरिएशन जे काय आहे ते काय आहे तिथं, जे प्लेन मूव्ह होतच नाहीये तिथं प्रेशर व्हेरिएशन काय आहे? फार जास्त आहे प्रेशर, फार जास्त व्हेरी होतंय, मीन पासून फार जास्त मॅक्सिमम होते, फार जास्त कमी पण होते, तिथं प्रेशर व्हेरिएशन काय आहे? फार जास्त आहे. दो दॅट प्लेन इज ॲट रेस्ट, इट्स डिस्प्लेसमेंट इज झिरो, तिथं डिस्प्लेसमेंट कायमच झिरो आहे, पण तिथं प्रेशर व्हेरिएशन फार जास्त आहे, कळते का? पण जिथं भरपूर मोशन आहे, जिथं भरपूर मोशन आहे तिथं कसं असणार आहे? तिथं प्रेशर व्हेरिएशन फार जास्त असणार नाही. म्हणजे काय? तिथं प्रत्येक वेळी दोन वेव्ह आउट ऑफ फेज आहेत का? प्रत्येक वेळी त्या प्लेनला दाबलं जात आहे का? नाही, ऑल दी टाइम्स वेव्ह आउट ऑफ फेज नाही आहेत. ज्या पॉइंटला इन्सिडेंट आणि रिफ्लेक्टेड वेव्ह, थोडस क्रिटिकल आहे, समजते मला, हळूहळू समजेल, पण शेवटी एक थॉटच आहे, तेवढा थॉट लक्षात आला की पुढे जायचं. सो जिथं प्रेशरचा नोड असतो, जिथं डिस्प्लेसमेंटचा नोड आहे, पर्टिक्युलरली आय एम टॉकिंग अबाउट साऊंड वेव्स, जिथं डिस्प्लेसमेंटचा नोड आहे, ज्या पोझिशनला डिस्प्लेसमेंटचा नोड तयार झालाय तिथले प्लेन तर हलणार नाही आहे. स्टेशनरी वेव्ह मध्ये नोड अँटी नोड स्ट्रक्चर मिळतं आपल्याला, नोड अँटी नोड स्ट्रक्चर मिळालं की काय होतं, हा प्लेन हलणारच नाही आहे, हा प्लेन मॅक्सिमम मोशन करेल, मॅक्सिमम मोशन करेल म्हणजे काय, याच्यावरती नेट फोर्स आला आहे, त्यामुळे चाललं आहे तो पुढे मागे चालू आहे, सगळं तसं काम, ऑसिलेशन चालू आहे त्याची, कळतंय का? पण या प्लेनला ऑलवेज स्टेशनरी थांबायला सांगण्यात आलेलं आहे. पहिली वेव्ह जेव्हा मॅक्सिमम राईटला जा म्हणते किंवा दुसरी वेव्ह मॅक्सिमम लेफ्टला जा म्हणते, त्यावेळी त्याचं प्रेशर फार जास्त वाढलेलं असतं, कधी कधी ते झिरो पण असेल, पण ते कधी कधी फार जास्त वाढणार पण आहे, तसं बाकीच्या पॉईंटला होणार नाही. सो जिथं वाढणार डिस्प्लेसमेंटचा नोड आहे तिथं प्रेशरचा काय असेल, अँटी नोड, म्हणजे प्रेशर व्हेरिएशन फ्रॉम द रेफरन्स रेफरन्स लेवल विल बी व्हेरी हाय, तिथं प्रेशर फार जास्त व्हेरी होत असेल, कळतंय का? सो जसं डिस्प्लेसमेंटला आपण डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन लिहितो, तसं प्रेशरला प्रेशर फ्रॉम रेफरन्स प्रेशर असं लिहिता येतं. जसं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, चेंज इन पोझिशन, तसं प्रेशरचा चेंज, चेंज इन प्रेशर, चेंज इन पोझिशन सारखं डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, चेंज इन पोझिशन, तसं प्रेशरसाठी काय लिहिता येतं, चेंज इन प्रेशर. सो साऊंड वेव्हचं इक्वेशन जर तुम्ही असं लिहित असाल, वाय डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस के एक्स, सेम इक्वेशन कॅन बी रिटर्न, सेम इक्वेशन कॅन बी रिटर्न ऍज अ चेंज इन प्रेशर, कारण हे चेंज इन पोझिशन आहे, तसं ह्याला चेंज इन प्रेशर म्हटलं पाहिजे. तुमचं आत्ताचं प्रेशर मायनस रेफरन्स प्रेशर, पी मायनस पी नॉट, वेअर पी नॉट इज अ रेफरन्स प्रेशर, ओके? फक्त काय केलं पाहिजे, इथं काय लिहिलं पाहिजे, मॅक्सिमम प्रेशर, इथं साईन असेल तर इथं क्रॉस करावा लागेल, फक्त एवढं करावं लागेल. का साईनचं क्रॉस करायला सांगायला लागलोय मी, कारण जिथं, कारण जिथं बोला प्रेशरचे नोड असतात तिथं डिस्प्लेसमेंटचे काय असतात, अँटी नोड. पण तुम्हाला साईनचं साईन ठेवायचं असेल, कॉसचं कॉस ठेवायचं असेल, केव्हा काही अडचण नाही, तुम्हाला साईनला साईन पाहिजे असेल, कॉस पाहिजे असेल, बेसिक इक्वेशनच द्यायला लागलोय ना, फेज मध्ये सगळे ऍडजस्ट होऊन जाईल, नो प्रॉब्लेम, काही अडचण नाही. नंतर मी सांगेन कधी कॉस लायचं, कधी साईन लायचं, हळूहळू बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आपण शिकू. पण पी नॉट म्हणजे काय सर, पी नॉट नाही लिहिलं पाहिजे, इथे लिहिलं पाहिजे मॅक्सिमम प्रेशर चेंज, जसं इथे काय लिहिलंय, मॅक्सिमम पोझिशन चेंज म्हणजे काय, अँप्लिट्यूड, तसं हे काय आहे, मॅक्सिमम प्रेशर चेंज, मॅक्सिमम पोझिशन चेंज, मॅक्सिमम प्रेशर चेंज, चेंज इन पोझिशन, चेंज इन प्रेशर, चेंज इन प्रेशर. सो साऊंड वेव्हला प्रेशर वेव्ह म्हणून पण लिहिती देऊ देत, एक कुठलं तरी व्हेरिएबल प्लॉट करायचं असतं, इकडे डिस्प्लेसमेंट प्लॉट करायचं, इकडे प्रेशर प्लॉट केलं जाईल, ठीक आहे ना, चालेल ना, बाकी सगळे अप्लिकेबल आहेच, ओके. म्हणजे हा एक थॉट पहिल्यांदा समजून घेऊयात, काय, इफ वी ऑब्टेन
लॉन्जिट्यूडनल स्टेशनरी वेव प्रेशर नोड म्हणजे डिस्प्लेसमेंटचा अँटी नोड आणि प्रेशरचा अँटी नोड म्हणजे डिस्प्लेसमेंटचा नोड. एवढा थॉट पहिल्यांदा आपण डायजेस्ट करूया. हळूहळू होईल, पचायला जरा जड आहे माहिती मला, पण हळूहळू समजेल. थोडा अजून जास्त विचार, अजून जास्त इमॅजिनेशन, हळूहळू हळूहळू इन्क्रीज होईल आणि अल्टिमेटली ते तुम्हाला पटेल. फाईन. सो लिया, एक नोट लिया, पहिल्यांदा हेडिंग द्या साऊंड वेव्स. ऑनलाईन वाले पण हेडिंग द्या साऊंड वेव्स. पुढे लिया त्याच्यामध्ये प्रेशर फ्लक्च्युएशन्स, प्रेशर फ्लक्च्युएशन्स म्हणजे चेंज इन प्रेशर, म्हणजे चेंज इन प्रेशर. प्रेशर फ्लक्च्युएशन्स आर 90 डिग्री आउट ऑफ फेज विथ द डिस्प्लेसमेंट. प्रेशर फ्लक्च्युएशन्स आर 90 डिग्री आउट ऑफ फेज विथ डिस्प्लेसमेंट. Pressure fluctuations are 90 degree out of phase with displacement. But my displacement cha graph plot koruya ani dusra pressure fluctuation. Displacement manje change in position, tasa change in pressure plot karayche aahe. Ata suppose wave एक्स डिरेक्शन मध्ये जाते, सो वाय एक्सिस वरती एक्स डॅश प्लॉट करतो, चालेल ना. एक्स डॅश म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. व्हायब्रेशन लॉन्जिट्यूडनल वेव्ह आहे ना, व्हायब्रेशन एक्स मध्येच असतील आणि वेव्ह पण एक्स मध्येच ट्रॅव्हल करणार आहे. का व्हायब्रेशन वाय मध्ये असतील? बोला, व्हायब्रेशन एक्स मध्येच असतील. मग बोला डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन एक्स डॅश लिहितो आणि आन्सर लिहितो वेव्हच्या इक्वेशनचं ए साईन ओमेगा टी प्लस के एक्स की मायनस के एक्स. वेव्ह ट्रॅव्हलिंग इन द राईट राईटवर्ड डिरेक्शन मायनस के एक्स. गुड, फाईन. तसं प्रेशर फ्लक्च्युएशन डेल्टा पी इज इक्वल टू डेल्टा पी नॉट मॅक्सिमम चेंज इन प्रेशर. जसं मॅक्सिमम चेंज इन पोझिशन ला अँप्लिट्यूड म्हणतात, तसं मॅक्सिमम चेंज इन प्रेशर डेल्टा पी नॉट बर साईन ऑफ जस्ट कीप ऑन राईटिंग ओमेगा टी मायनस के एक्स. किती प्लस करू सांगा जे स्टेटमेंट लिहिले आता आपण तिथं काय लिहू? बाय बाय नक्की का? डिस्प्लेसमेंट जिथं मिनिमम असेल तिथं प्रेशर काय असेल? जे डिस्प्लेसमेंट मीन लाय तिथं प्रेशर मॅक्सिमम ला असेल. जिथं डिस्प्लेसमेंट मीन लाय तिथं प्रेशर काय असेल? मॅक्सिमम ला असेल. प्रेशर व्हेरिएशन ऍट गिवन पॉइंट आर 90 डिग्री आउट ऑफ फेज विथ द डिस्प्लेसमेंट ऑर द पोझिशन व्हेरिएशन. फाईन, याला असेल डेल्टा पी नॉट साइन पाय बाय टू प्लस समथिंग साइन ऑफ पाय बाय टू प्लस समथिंग. हा, साइन ऑफ पाय बाय टू प्लस थीटा काय असेल? साइन ऑफ पाय बाय टू प्लस थीटा. एक्सिस हॉरिझॉन्टल आहे की वर्टिकल आहे? मोठ्याने वर्टिकल. वर्टिकल एक्सिस असेल तर साइनचा काय करशील? बघ, कॉस आतलं ऍज इट इज, आतलं ऍज इट इज. बर, आता याला प्रश्न साइनचा. साइन म्हणजे हा साइन नाही, एस आय जी एन वाला. कुठलं साइन? प्लस साइन की मायनस साइन? क्वाड्रंट घेतोय पाय बाय टू प्लस समथिंग सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट मध्ये क्वेश्चन काय म्हणतो? ऑल साइन टॅन कॉस. क्वेश्चन म्हणतोय की मी पॉझिटिव्ह, आन्सर पण पॉझिटिव्ह. सो काय साइन चेंज करायची गरज? सो दिस विल बी द प्रेशर व्हेरिएशन. फाईन. मग सर, हा जर साइनचा ग्राफ प्लॉट केला आपण कुठला डिस्प्लेसमेंट साठी एक्स डॅश साठी, जर बाळांनो आपण साइनचा ग्राफ प्लॉट केला तर प्रेशर साठी कुठला ग्राफ प्लॉट होईल? कॉस. दॅट्स इट, संपला विषय. Zero, lambda by four, lambda by two,
3 लैम्डा बाय 4 आणि लैम्डा 0 लैम्डा बाय 2 पोजीशन प्लॉट करायचे किंवा x प्लॉट करायचे लैम्डा बाय इथं 4 इथं 2 इथं 3 लैम्डा बाय 4 आणि इथं लैम्डा तर मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट a इथं प्रेशर व्हेरिएशन डेल्टा पी इथं मॅक्सिमम प्रेशर व्हेरिएशन डेल्टा पी नॉट Velocity of sound wave in air in bracket gas. त्याच्यामध्ये लिहा पहिला नंबर वन पॉइंट नंबर वन speed of longitudinal wave in fluid speed of longitudinal wave in fluid bracket मध्ये air water air असेल comma water असेल bracket complete speed of longitudinal wave in air comma water is small b is equal to string साठी फॉर्म्युला काय शिकवलं string साठी हा अंडर रूट b बाय mu बर आता इथे स्ट्रिंग वगैरे काय आहे का नाही एअर किंवा वॉटर वगैरे असेल तर फॉर्म्युला आहे b बाय रू फॉर्म्युला काय b बाय रू बर b म्हणजे बल्क मॉड्युलस बर बल्क मॉड्युलस तर बल्क मॉड्युलस रो म्हणजे काय डेन्सिटी फॉर्म्युला तर लिहून झाला पुढं बल्क मॉड्युलस चा फॉर्म्युला माहिती आहे बल्क मॉड्युलस म्हणजे काय असू दे पण डेन्सिटी म्हणजे काय माहितीये स्पीड म्हणजे काय माहितीये बल्क मॉड्युलस माहित नाहीये असू दे बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला निगेटिव्ह ऑफ चेंज इन प्रेशर डिवाइडेड बाय चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम जस्ट कीप ऑन राइटिंग चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम हे सगळे एका सेपरेट टॉपिक मध्ये सगळं शिकणार आहोत बल्क मॉड्युलस म्हणजे काय यंग्स मॉड्युलस म्हणजे काय सगळं शिकणार आहोत फॉर्म्युला लिहून झाला का बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला पण लिहिला हे चेंज इन प्रेशर आहे ते निगेटिव्ह साईन आहे हे चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम आहे ठीक आहे असू दे सगळं बल्क मॉड्युलस ही एक मीडियमची प्रॉपर्टी आहे ओके फॉर टाइम बी दिस मच इन्फॉर्मेशन इज इनफ रिअरेंज करा फॉर्म्युला रिअरेंज करा हा बी न्यूमरेटर मध्ये आहे मायनस ऍज इट इज बी इंटू डेल्टा पी अपॉन पी बर बल्क मॉड्युलस इज इक्वल टू मायनस व्ही डेल्टा पी अपॉन डेल्टा व्ही हा व्ही न्यूमरेटर मध्ये लिहिला फक्त मॅथमॅटिकल रिअरेंजमेंट चालू आहे बाकी काही नाही डाऊट आहे कोणाला डाऊट आहे कोणाला बल्क मॉड्युलस म्हणजे काय माहित नाही आम्हाला राहू दे शिकायचं आहे बल्क मॉड्युलस इज सम प्रॉपर्टी ऑफ
मीडियम, मीडियम ची एखादी प्रॉपर्टी आहे, जसं डेन्सिटी, डेन्सिटी इज अ प्रॉपर्टी ऑफ अ मीडियम, जस्ट लाइक दॅट बल्क मॉड्युलस इज ऑल्सो प्रॉपर्टी ऑफ अ मीडियम. काय फॉर्म्युला? मीडियम मध्ये ऍट गिवन पोझिशन चेक करा, मायनस व्ही इंटू डेल्टा व्ही अपॉन डेल्टा व्ही चा आन्सर चेक करा, उत्तर मिळेल. ठीक आहे, होल म्हणायचं हा लक्षात राहत नसेल तर हा लक्षात ठेवा, निगेटिव्ह ऑफ चेंज इन प्रेशर अपॉन चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम, डेल्टा पी अपॉन डेल्टा बी अपॉन बी. नंतर हे जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा तुम्ही पाठ करणार नाही, तेव्हा ते आपोआप लक्षात राहते. डेफिनेशन आहे बल्क मॉड्युलस, तेवढी लक्षात राहिली की मॅथमॅटिकल फॉर्म आपोआप येतो, फॉर टाइम बिंग आम्हाला लक्षात ठेवावं लागेल. सो दिस इज बल्क मॉड्युलस, सम प्रॉपर्टी ऑफ मीडियम, दिस इज द डेन्सिटी अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर बल्क मॉड्युलस. हा फॉर्म्युला इथे टाकून व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळवता येतो. ओके, मग सगळ्यात पहिल्यांदा न्यूटन जो होता त्यांना काय विचार केला, तर जसं त्याला ते सफरचंद खाली पडताना दिसलं तसं त्याला आवाज पण ऐकायला येत होता ना, पण त्यांना विचार केला व्हॉट शुड बी द स्पीड ऑफ साऊंड इन एअर. ओके, हा प्रश्न त्याला पडला, मग त्यानं विचार केला स्पीड ऑफ साऊंड इन एअर ऑर द प्रोसेस by which the sound travels in the air or a gas is an isothermal process. No change in temperature happens there. Isothermal chikla hai ga? Isothermal manje ga? Process isothermal hai. Manje ga? Temperature of the system will remain constant at all the times. Initial equal to final. Madhe kai change pan vayda? Nahi paiche. Okay? So that process is called as isothermal process. So during the process when the sound travels in the air, Newton assumed that the process is isothermal, and somehow he found out this answer minus v delta p upon v answer tela milalo. Okay, what is that somehow? That we will learn later. त्यात मला तुम्हाला काय काय माहिती आहे ते आधीपासून बघून मग याचा आन्सर काढावा लागेल. त्यानं बल्क मॉड्युलस काढला, त्याने काय केलं मीडियमचा बल्क मॉड्युलस काढला. बल्क मॉड्युलस मॅथमॅटिकली असा डिफाईन केलाय. ओके, आहे बाबा काहीतरी आहे. त्यानं बल्क मॉड्युलस काढला, तो बल्क मॉड्युलस न्यूटनला मिळाला आणि न्यूटननं काय केलं, काय केलं, पेटंट फाईल केलं. जेव्हा पेपर लिहिला, पेटंट म्हणणं कशी काय लिहिलं, पेपर लिहिला, त्या पेपर मध्ये काय लिहिलं, velocity of sound in the air, yeah, Newton's formula. Tena lila under root bulk modulus tena milala, bulk modulus tena milala to milala pressure evda ee p by root, that's it, formula sampla. This is called as Newton's formula for velocity of sound in fluid or air, under root p by root. म्हणजे त्याला बल्क मॉड्युलस काय मिळालं असणार, बल्क मॉड्युलस काय मिळालं असणार, प्रेशर. म्हणून त्यानं पी बाय रो लिहिलं. प्रोसेस कशी होती, आयसोथर्मल. म्हणून या प्रेशरला म्हणायचं आयसोथर्मल बल्क मॉड्युलस. काय म्हणायचं, आयसोथर्मल बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस म्हणजे काय माहित नाही आम्हाला, पण आयसोथर्मल बल्क मॉड्युलस म्हणजे काय माहित झालं. ठीक आहे ना, बल्क मॉड्युलस शिकणार आहोत असं समजलं. तात्पुरता फॉर टाइम बी बल्क मॉड्युलसचा फॉर्म्युला लक्षात ठेवताय. न्यूटननं काहीतरी करून याचं उत्तर प्रेशर काढलं, ते मी पण तुम्हाला काढून दाखवेल. फार काही अवघड केलं नव्हतं त्याला, कॅल्क्युलस आधीच इन्व्हेंट झालं होतं, त्यानेच केलं होतं. हा, सो प्रेशरला काय म्हणायचं, आयसोथर्मल बल्क मॉड्युलस. बी रिप्लेस केला पी न, वेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्हचा फॉर्म्युला मिळाला. ओके, लोकांना कळालं न्यूटननं जे काही सांगितलंय, चला व्हेरीफाय करूयात. त्याच्यावर जडायचे ना लोक, न्यूटननं काहीतरी केलं की त्यांनी व्हेरीफाय केलं आणि त्यांना न्यूटन सापडला. लक्षात आलं की यानं फॉर्म्युला चुकीचा दिलेला आहे, न्यूटननं फॉर्म्युला चुकीचा दिलेला आहे हे लोकांच्या लक्षात आलं. पण त्यात सगळ्यात पुढे होता लॅपलास, जो गेला न्यूटनकडे भांडायला आणि त्याला सांगितलं, लॅपलासनं न्यूटनला पटवून दिलं की तुझं आन्सर जे काय काढलायस तू ते कसं चुकलेलं आहे. आणि मग लॅपलासनं स्वतःचा करेक्ट आन्सर दिला. सो पुढे लॅपलास करेक्शन,
म्हणजे न्यूटनची मेहनत वाया गेली की नाही. लॅपलास करेक्शन ऐकले कुठं? सायंटिस्टचं नाव आहे लॅपलास. लॅपलास तर लॅपलास आपल्याला हा लॅपलास करेक्शन. लॅपलास म्हटला न्यूटन पासून काय म्हणला तुझी काय केलंयस ते काय बरोबर नाहीये ते चुकलेलं आहे. वर्क मॉडलस चं उत्तर प्रेशर येत नाही. तू फंडामेंटल मध्ये मिस्टेक केलीस. व्हेन द साऊंड वेव्ह ट्रॅव्हल्स इन द एअर द टेम्परेचर ऑफ द एअर चेंजेस अँड द प्रोसेस इज नॉट आयसोथर्मल अँड द प्रोसेस इज स्टेटमेंट कम्प्लीट करा. अँड द प्रोसेस इज नॉट आयसोथर्मल द प्रोसेस इज अॅडियाबॅटिक प्रोसेस. द प्रोसेस इज अॅडियाबॅटिक प्रोसेस. ऐकलंय का अॅडियाबॅटिक प्रोसेस? ऐकलंय का? बर. द प्रोसेस इज अॅडियाबॅटिक प्रोसेस. कोणी सांगितलं? लॅपलास. आणि त्यानं स्वतःचा बल्क मॉडलस सांगा. त्याला म्हणायचं अॅडियाबॅटिक बल्क मॉडलस. सो लॅपलासला जो बल्क मॉडलस मिळाला तो मिळाला गॅमा इन टू टी. त्याला म्हणायचं अॅडियाबॅटिक बल्क मॉडलस. घ्या फक्त अॅडियाबॅटिक बल्क मॉडलस. अॅडियाबॅटिक बल्क मॉडलस काय होईल सांगा फॉर्म्युला. म्हणून अंडर रूट बी बाय रो चा फॉर्म्युला काय तयार केली बोला. अंडर रूट बी बाय रो चा फॉर्म्युला काय तयार होईल? गॅमा इंटू पी बाय रो. आता प्रश्न पडला असेल सर पी म्हणजे प्रेशर, पी म्हणजे बल्क मॉड्युलस, मग हा गॅमा म्हणजे काय? गॅमा म्हणजे काय? गॅमा म्हणजे काय सर? तुम्हालाच माहिती. गॅमा म्हणजे काय? अॅडियाबॅटिक प्रोसेस ऐकलाय ना. मग गॅमा म्हणजे काय? अॅडियाबॅटिक प्रोसेसला काय गॅमा असतो ना. त्याला म्हणायचं अॅडियाबॅटिक कॉन्स्टंट. लिहा अॅडियाबॅटिक कॉन्स्टंट. मग तो असतो सीपी अपॉन सीव्ही. थोडं थोडं ऐकलं असेल सीपी सीव्ही. फिजिक्स मध्ये मी सगळं शिकवणार आहे ते स्टोन वॉली. आता फक्त फॉर्म्युला लिस्टिंग चालू आहे. फक्त फॉर्म्युला लिस्टिंग चालू आहे. जेवढं 10-20-30% जेवढं लक्षात ठेवता येईल तेवढं लक्षात ठेवू. बाकीचं सगळं 100% नंतर करणारच. पण फॉर्म्युले लक्षात राहू दे. फॉर्म्युले आता मी जे द्यायला लागलोय ते 100% लक्षात राहिले पाहिजे. ज्या टर्मिनॉलॉजी सांगायला लागलो त्या टर्म सगळ्या लक्षात राहायला पाहिजे. हा बल्क मॉडलस काय आहे, गॅमा काय आहे ते सगळं बघू. सीपी काय आहे, सीव्ही काय सगळं शिकवणार आहे. सो व्हॉट इज सीपी? तुम्हाला माहिती आहे सीपी म्हणजे काय? मोठ्याने सांगा. सीपी इज स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. आणि सीव्ही म्हणजे काय? स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे, असं काहीतरी असते. असते तर असतं मान्य केलं. ओके फाईन. सो दिस इज द फायनल फॉर्म्युला. लिहा फॉर एअर. जस्ट कीप ऑन राइटिंग नाउ. फॉर एअर गॅमा इज इक्वल टू 1.42. वाय इट इज सो वी कॅन कॅल्क्युलेट. जेव्हा आपण फिजिक्स थर्मोडायनामिक्स बघू तेव्हा बघूयात. आपण एअर कॅन बी कन्सिडर्ड ऍज अ डायटोमिक गॅस बिकॉज मेजरली काय आहे एअर मध्ये? एअर मध्ये मेजरली काय आहे? नायट्रोजन आणि ऑक्सिजन दोघं पण कसे आहेत? डायट. सो एअर इज अ डायटोमिक गॅस. डायटोमिक गॅस मध्ये गॅमा वगैरे काढायला शिकवेन तुम्हाला. फॉर टाइम बी आता पहिलं लेक्चर फक्त इन्फॉर्मेटिव्ह असेल. फक्त जेवढं लक्षात ठेवता येते तेवढं सगळं इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एव्हरी इन्फॉर्मेशन, एव्हरी बिट ऑफ द इन्फॉर्मेशन रिटन ऑन द बोर्ड विल बी एक्सप्लेन टू यू. त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. सगळं एक्सप्लेन केलं जाणार आहे. फक्त त्याला राईट टाइम लिहू दे. गॅमा फॉर एअर दिलाय 1.42. डेन्सिटी ऑफ एअर लिहा. डेन्सिटी ऑफ एअर लिहा म्हणून 1.293 kg per meter cube. बट डेन्सिटी ऑफ एअर एवढी असते. असते तर असते. सो स्पीड ऑफ साऊंड इन एअर. वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर काय आलाय फॉर्म्युला? 333.5 meter per second. अप्रॉक्सिमेटली 330 घ्यायला हरकत नाही कॅल्क्युलेशन पर्पज. हा
लॅपलास ना फॉर्म्युला दिला, लॅपलासच्या फॉर्म्युलानं आन्सर आलं 333.5 आणि लोकांनी एक्सपेरिमेंटली पण व्हेरीफाय केलं, लॅपलास त्यांना करेक्ट मिळाला. टेम्परेचर नुसार चेंज होतो सांगेन मी तुम्हाला. करून 340 कधी घ्यायचा, 330 कधी घ्यायचा ते सगळं सांगेल. आता ऍट रूम टेम्परेचर लेट्स से 20 डिग्री सेल्सिअस, दिस इज द वेलॉसिटी ऑफ साऊंड इन द एअर, ओके 330 मीटर पर सेकंड, ओके फाईन. इथपर्यंत आम्हाला समजू दे. ऍट 25 डिग्री कसं काढायचं, ऍट 30 डिग्री वेलॉसिटी ऑफ साऊंड कशी काढायची, 35 डिग्रीला कशी काढायची, ऍट एनी टेम्परेचर डीला कशी काढायची, त्याला आपण फॉर्म्युले आहे, ओके. सो आतापर्यंत सगळं समजलं का साऊंड वेव्ह विषयी काय 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 आपण सांगितलं, तेवढं सगळं समजलं का? ऍडिशनल एक इन्फॉर्मेशन देऊन ठेवलेली आहे की लॉन्जिट्युडनल स्टेशनरी वेव्ह तयार झाल्यानंतर, एक छोटासा पॉईंट सांगितलेला आहे त्याचा, तो असू दे. बाकी सगळं समजलंय का बघ, समजलंय का? ओके, आता ज्या वेलॉसिटी ऑफ साऊंड वरती कुठले कुठले फॅक्टर्स इफेक्ट करतात किंवा अफेक्ट करतात, म्हणजे वेलॉसिटी केव्हा वाढते केव्हा कमी होते, या सगळ्याचा विचार आपण नेक्स्ट लेक्चरला करणार आहोत, ओके. त्याच्या आधी आता तुम्हाला एक्सरसाइज मध्ये एक्सरसाइज 1 आणि 2 त्याच्यामध्ये क्वेश्चन 1 to 25 तुम्ही कम्प्लीट केलेले असतील, ओके. त्याच्यामध्ये 2-3 टाइपचे क्वेश्चन जे राहिले होते रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशनचे, ते सुद्धा कम्प्लीट करायचं टास्क तुमचं आजचं काम असेल, ओके. चलो या लेक्चरला इथं आपण थांबतो. चलो बाय बाय एवरीवन. मीटिंग इज लेक्चर.